तो नाम सांगा माला कविता हालचाल ना करू फक्त या ठिकाणी आलो आपण वेल्याकडे भगवान भान यांनी आता थोड्या वेळापूर्वी फोन केला होता की आमच्या शेतामध्ये दोन साप एकत्र आहेत तर तुम्हाला बरोबर माझ्या समोर दिसत आहेत की दोन धामण साप आहेत आणि या माझी साठी दोघांमध्ये चालेल ते भांडण आहे आणि आपण सुरक्षित ताब्यात घेऊ आणि नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडून देऊ या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे हे दोन धामण आहेत आणि त्यांचं माध्यासाठी चाललेलं दोघांमध्ये कॉम्बॅट आहे भांडण असतं आणि अशा प्रकारे सापांमध्ये एकमेकांच्या अंगाला पेळे घालून कधी मिलन होत नाही तर ते दोन नर माध्यासाठी या ठिकाणी भांडण होते आणि यांना आपण अगदी सुरक्षित पद्धतीने ताजं घेतलं आहे नंतर निसर्गामध्ये आपण त्यांना पुन्हा सोडून दिलं मी भगवान ज्ञानोबा भांड वेल्लाळीतील रहिवाशी असून मी दोन तीन दिवसापूर्वी या ठिकाणी जुळे साप निघाले होते परंतु आम्हाला वाटलं ते इकडं तिकडे गेले असतील परंतु आज सकाळी पुन्हा निघाले गिरीसरांना फोन केला गिरीसरांनी त्या फोनला तात्काळ प्रतिसाद देऊन ते लगेच या ठिकाणी आले आणि त्यांनी आज या ठिकाणी दोन धामींचे जे साप आहेत मोठे तर ते पकडून ते जंगलामध्ये सोडण्यासाठी ते घेऊन जात आहेत तुम्हाला दिसतंय की थोड्या वेळापूर्वी आपण भगवान भान यांच्या त्या वस्तीजवळ दोन नर जातीतले धामण साप पकडले होते सुरक्षितपणे त्यांना आता आपण या किटचा वापर करून ताब्यामध्ये घेऊ आणि पुन्हा थोड्या वेळामध्ये आपण त्यांना निसर्गामध्ये पुन्हा सोडून देऊ जरी साप बिनविषारी जरी असतील तरी सुद्धा मात्र व्हिडिओ बघून कोणी साप पकडण्याचा प्रयत्न मात्र करायचा नाही परदेशी चिल्ली ते जे बिडूक हे कर दोन किती आम्ही दोन घालायचे किती जे बरं
तीन पाउंड कर लो भाई। मला वाटलं दोन दिवस जाळून टाकलं सर पण म्हणलं तिथं काही ना आता थोड्या वेळापूर्वी भगवान भांड वेलाळे यांच्या राहत्या घराजवळ आपण दोन नळदाचे धामणसाप सुरक्षितरित्या ताब्यात घेतले होते त्यांना आपण त्वरित त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये सोडत आहोत।